क्रिकेट वर्ल्डकपची फायनल मॅच तुम्ही पाहिली असेल. ती जेवढी इंटरेस्टिंग होती त्याच्याहून जास्त नाट्यमय घडामोडी सध्या गोव्यात घडतात. गोव्यामध्ये सध्या इतका ड्रामा सुरू आहे की गोवेकरांना सुद्धा त्याचे धक्के बसणं बंद झालंय. गोव्यात हे नक्की काय चाललंय हे आपण पुढच्या 5 मिनिटात जाणून घेऊ. गोवा हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचं एक चिमुकलं राज्य आहे. त्याची लोकसंख्या ही फक्त 18 लाख आहे. गोव्याचं क्षेत्रफळ हे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांपेक्षाही लहान आहे. पोर्तुगीजांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर 3 वर्षांनी गोव्यामध्ये विधानसभेची स्थापना झाली आणि 1987 साली गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. या छोट्याशा राज्यात आधी काँग्रेसचा आणि नंतर आता भाजपाचा दबदबा आहे. इथं नेहमीच सत्तांतर होतात आणि इथलं राजकारणही नेहमी अस्थिर असतं. पण गेल्या 2 वर्षात इथल्या विधानसभेनं स्वतःचेच विक्रम मोडले आहेत. 2017 साली गोव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 40 आमदारांच्या विधानसभेमध्ये 17 जागा काँग्रेसला, 13 जागा भाजपाला, 3 जागा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला, 3 जागा गोवा फॉरवर्ड पक्षाला आणि 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि 3 जागा अपक्षांना मिळाल्या. आता तुम्हाला वाटेल सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसने इथे सत्ता स्थापन केली, पण तसं झालं नाही. भाजपाने गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि 3 अपक्षांना घेऊन सत्ता स्थापन केली आणि केंद्रामध्ये संरक्षण मंत्री असणारे मनोहर पर्रिकर तिथले मुख्यमंत्री झाले. यानंतर भाजपाने एक आणखीन एक डाव टाकला, म्हणजे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे पुत्र विश्वजित राणे यांना पक्षामध्ये घेतलं. विश्वजित राणे पोटनिवडणुकीत निवडून आले आणि ते कॅबिनेट मिनिस्टर झाले. यामुळे काँग्रेसकडे 16 आणि भाजपाकडे 14 असं संख्याबळ झालं. यानंतर काँग्रेसच्या 2 आमदारांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांनी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण यामुळं काँग्रेसचं संख्याबळ 14 वरती आलं. पण यानंतर भाजपाला 2 धक्के बसले, ते म्हणजे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुजा यांचं निधन झालं. यामुळे भाजपाचं संख्याबळ 12 वरती आलं. 2 आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे आणि 2 आमदारांचं निधन झाल्यामुळे विधानसभेचं संख्याबळ 4 ने कमी झालं आणि विधानसभेतला बहुमताचा आकडा 19 वरती आला. मनोहर पर्रिकर यांच्यानंतर डॉक्टर प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्री केलं. म्हणजे गोव्यासारख्या छोट्याशा राज्यामध्ये सत्ता टिकवण्यासाठी भाजपाने मित्रपक्षांना 2 उपमुख्यमंत्री पदं देण्याचं कबूल केलं. पण भाजपाचं एवढ्यावरतीच समाधान झालं नव्हतं. भाजपाने आपला मित्रपक्ष मगोप याच्यामधून 2 आमदार आपल्या पक्षामध्ये घेतले. 2/3 आमदार पक्षामध्ये घेतल्यामुळे त्यांची पक्षांतर बंदी कायद्यातून सुटका झाली. यामुळे भाजपाचं संख्याबळ 14 वरती गेलं आणि उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या ढवळीकरांना राजीनामा देऊन आठवड्याभरातच बाहेर पडावं लागलं. त्यानंतर त्या 4 रिकाम्या जागांवरती पोटनिवडणुका झाल्या. 4 पैकी 3 जागा भाजपाला मिळाल्या आणि 1 जागा विरोधकांना मिळाली. तसं आता भाजपाचं सरकार हे बहुमतात होतं, पण असं काठावरचं बहुमत भाजपाला नको होतं. म्हणून काय केलं भाजपाने, काँग्रेसचे चक्क 10 आमदार फोडले. आता भाजपाकडे 17+10 असं 27 असं भक्कम बहुमत तयार झालं. यामुळे गोवा फॉरवर्डच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. आता गोवा फॉरवर्ड भाजप आघाडीतून बाहेर पडला. म्हणजे भाजपाने आधी मगोप आणि नंतर गोवा फॉरवर्ड या दोन्ही मित्रपक्षांना हळूहळू निष्प्रभ करून टाकलं. आता गोव्यात आणि काँग्रेसमध्ये भाजपा आपल्या आमदारांची उघड शिकार करत असताना काँग्रेस काय करत बसलाय अशी तुम्हाला शंका येऊ शकते. काँग्रेसचे आता गोव्यात फक्त 5 आमदार उरलेत, यातले 4 माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपा आणि काँग्रेस गोव्यामध्ये असं का वर्तन करतंय याबद्दल आम्ही ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांना विचारलं. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्न तयार झाला. नेहरू गांधी परिवार नसेल तर पक्ष तुटेल अशी भीती अनेक नेत्यांमध्ये असते. अशा स्थितीमध्ये ते दुसरीकडे आधार शोधायला लागतात. तसंच पक्षांतर केल्यावरही भारतात लोक निवडून देतात हे समजल्यामुळे ते पक्ष सोडायला तयार होतात. गोव्यासारख्या लहानशा राज्यावरती भाजपानं एवढं लक्ष का दिलंय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. पण भाजपातून एक मोठा संकेत त्याच्यामध्ये दिलाय, तो म्हणजे सत्ता टिकवण्यासाठी आम्ही काही करू शकतो. आणि कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश अशा ठिकाणी जी काँग्रेसची सरकार आहेत यांनाही हा धोक्याचा इशारा असू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. BBC मराठीच्या बातम्या फेसबुक आणि ट्विटरवरती जरूर लाईक करा. धन्यवाद.